सेकंड अंक नमस्कार हाँ नरेश भट कोटेश्वर नेट जीएसबी चे प्रथम विशेष कार्यक्रमाक तुम सगळ्यांचे के स्वागत प्रपंचांतू भारी विशेष जाऊन आचरण करूचे एक परब कृष्ण जन्माष्टमी कृष्णाले जन्म आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्व हे विषयांत उलोचक आमगे लोटसाचे कोट श्री काशी मठाचे प्रधान अर्चक वेदमूर्ती देवदत्त आत तुमगे यशोदे निन्न कंदगे यस्तु रूपवे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः ब्रह्मांता गुरव साक्षात् इष्टं दैवं श्रीयप्पति आचार्याः श्रीमद आचार्याः संतु मे जन्म जन्मनि देवालय स्वामी लोडदास काणू आदि कृष्णालय बदल दावनो इत्या मळारे अतियोचन प्राब कृष्ण जन्माष्टमी आम सर्वांक अत्यंत श्रेष्ठ दावन असले व्रत चातुर्मास्यांतुले जन्माष्टमी व्रत ताजे बदल जाऊन कृष्णाल विषय जन्माष्टमी विषय सांगू काम देऊन अपेक्षा पावता कृष्ण म्हळारी राम म्हळारी भगवंत अवतार परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे मुंडे कृष्णान जनांक एक लोकाक अभय दिलेले केदन केदना दुष्ट शक्ती वाढतगी तेदन सर्व कालांतू आपण युगांत हे युगांत येऊन प्रतियुगांत थैं 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 अवतार घेऊन त्या दुष्ट संतती कसं असं ते निर्मूलन करता तशींची लोकांत सुख शांती समृद्धी वाढची तशी दत्ता अशें म्हणून ताणेची कृष्णान सांगिल्ले विशीं देव केदनाचे कसन म्हळारी देवाल अवतार म्हळारी ताका कसनेची दोष ना देव सर्वगुण परिपूर्ण ताका खंयचोची दोष ना म्हणटा ताका जन्म म्हळ्यार दोश कशें येता म्हणून देव केदनाची जन्माक ताका खंयचेची गर्भावस्थार ताणें भुक्त आसलें आमी मनशान भुक्त आसलें खंयचेची ताका ना तो सहज दावन घेवन ते गर्भावस्थेन तूं येता आनी ते प्रगट जाता तो गर्भावस्थ विंगड तागेलो प्राकटी विंगड आमी पळयता ती वामनावतारा वेळारी तो केवल एक सानवटू रुपार येवन घेवन बलिले मागताना बलीक भारी अत्यंत सुंदर जाला वटू खुशी जाता ताणें गेले तीन हेजे ताका शुक्राचार्यान सांगलां तूं दिवं नाका दादित्य म्हूण दी सांगूं नाका म्हूण दलारीची ताणें सत्य ताणें तेगेलें व्रत तेंची निमगेल्ले कापण दिता म्हूण ताणें तीन हेजे दित म्हणलें तो वामन अवतारू अत्यंत त्रिविक्रम जातले रूप घेवन बलीक ताणें पाताळाक दमटिले अशें म्हण ताणें देवाल एक प्रादुर्भाव कशें जाता म्हळ्यार तें ताका नांवाची दैवीची म्हूण दैवी विशय तो नरसिंहाल अवतार पळयता ती प्रल्हादार अवतार खंयचे गर्भावस्थेन तूं तो येनी तो प्रल्हादाल उत्तर सत्य करचे खातीर जावन घेवन प्रल्हादान हे खांबेंत आस म्हणलेले एक तागेलो उत्तर दिवचें वचून खांबेंत प्रकट जाल्लो नरसिंह अवतार कृष्ण जाल्यार रिची तशींची पळोवचेक आमकां दिसता देव केले गर्भांत तो आयलो म्हणलो देवकी आर्भांत आयलो तेन्ना देवकेक खंयचेंचे पोट्टा दुखेचे विशयूची ना आशिल्लो ते तिका तिगेन उतरान सांगता ती केवल एक शक्ती मुगेल्या पोटांत आस म्हळ्यार विशयू ती कळयता आनी जनंदल कुडलेची जनंदल तक्षण तो चतुर्भुजावतारी कृष्णाक आमी
ಕೊಳೋಚ್ಮಣ ಪ್ರಾಕಟಿಕರ್ತ ತಮದ್ಭುತಂ ತಾ ಬಾಲಕಂ ಅಂಬುಜಿ ಕ್ಷಣಂ ತಮ್ಮ ಅದ್ಭುತಂ ಅದ್ಭುತದಾದಂತಾಗಿರೋ ರೂಪ ಕೃಷ್ಣಾವತಾರ ಅಂತೂ ಜನ್ಮ ಅಂತೂ ದಕೇತಾರೆ ತೇಚ್ ವೇಳಾರಿ ತೋ ಕೃಷ್ಣು ಉಪಾಸ ತಗೆಲ ಪೂರ್ವ ರೂಪ ಚರಣ ರೂಪ ಅರ್ಧ ಕೊನ್ ಬಾಲಲಿ ಬಾಲ ರೂಪ ಅರ್ಧ ಕೊನ್ಗೆವನು ವಸುದೇವಾಕ್ ಸಂಗತಿಗೆ ಅಪ್ಪಣಕ ಹಂಗರ ಅಬ್ಲಾರಿ ತುಕ್ಕಾಯಿ ಕಂಟಕ ಹಾವು ಹಂಗ ಜನ್ಮಕ್ಕ ಐಲ್ ತಸಲ ಏಕಚಿ ಹಾವು ಪ್ರಾದುರ್ಭಾವ ದಲ್ಲಲ್ ತಸಲ ಕಸನ್ ಫಲ ಅಸ ಏಕ ಕೋರ್ಕ ದಲ್ ಕಸನ್ ಕಾಮ ಅಸ ಸಫಲದಾಯ ನಾ ಅಮುಂಡ ಜಲ್ ನಿಮಿತಿ ತೋ ಕಥೆಯಿಂದ ದುಕೊಂಡ್ ಗೆವನು ವಿಂಗಡ ಕಡೆ ಮಳಾರಿ ನಂದಗೋಪಾ ಘರ ಅಂತೂ ಪರಿಚಯಕ ಆಜ್ಞೆ ದಿತ್ತ ಮಣತಾನಾ ತೆ ಕೃಷ್ಣ ಮಳ ಜನ್ಮ ಕಸನ್ ಜಾಲ ತಗೆಲೆ ತೆಗೆಲೆ ದೈವಿ ಜನ್ಮ ಜಾಳೆ ಮಳಾರಿ ತೋ ಜನ್ಮದತ್ತಾನಾಚಿ ತಗೆಲ ದೇವಾಲ ಲೀಲಾ ತಂಡ ಕೇಳಿ ಅಪ್ಪಣ ದೇವ್ ದೇವಕಿಲ್ ಪೊಟ್ಟ ಅಂತೂ ಗರ್ಭ ಅಂತೂ ಜನ್ಮ ಆಯ್ಲಾ ತಾಣ ಜಾಲರಿಚಿ ದೇವಕಿನ ಮಗಿಲ್ ತೆ ಮಗಿಲ್ ತಸನೆ ತೆ ದಿಲ್ಲ ತಾಣೆ ಥಿ ತಿಣೆ ಯಶೋದೆ ಸಮ್ಯಕ್ಕ ತಾಣೆಚಿ ಉತ್ತರ ದಿಲೇನೆ ತೆಗಲೋ ಪೂತ ಕೊಣ ಎಕ್ಕ ಅವತಾರ ಅಂತೂ ದೊಗ್ಗ ಜನಾಕ ಆವಸ್ ದಾವನ್ ಪಾವೆ ಪಾವೆಲ್ ತಸಲೋ ಆವಸ್ ದಾವನ್ ಪಾವನು ತಂಕ ದೇವಾಲ್ ಆವಸು ಸ್ಥಾನ ದಿಲ್ಲ ತಸಲೇಕ ಏಕ್ ಮಹಾಶಕ್ತಿ ಕೃಷ್ಣಾವತಾರ ಹಂಗ ದುಕೊನು ತೈಂಗಲ್ತೋ ತಕ ವಾಸುದೇವ ಮೊಣ್ಣಾಮೇಲೆ ವಸುದೇವಾಲ್ ಪೂದ್ದವ ಚೌಸುನು ನಂದಗೋಪಾಗ್ರಹ ಅಂತ ದಲರಿಚಿ ತೈತೋ ವಡ್ಡಿಲೋ ತೈಂದಲರಿ ತಂಕ ದಲರಿ ಆವಸ್ ಬಪ್ಪುಲ್ ಸ್ಥಾನ ತಾಣೆ ದಿಲ್ಲೆ ಕೃಷ್ಣು ಅಮ್ಮಿ ರಾಮಾವತಾರದ ಜಿ ಪುಳ್ಳ ಪಡೆದ ತ್ರೇತಾಯುಗ ಅಂತೂ ತಾಣೆ ಮಸ್ತ್ ದುಷ್ಟಾಲ ಸಂಹಾರ ಕೇಳ್ತಾಯಿದ್ನ ತೂ ದೇವು ಮುಂಡೆವು ಅಂತಕ್ಕ ಮಸ್ತ್ ಜನ ಋಷಿವರ್ಯಕ್ಕೆ ವಟ್ಟೆರೆ ಬಟ್ಟೆ ತಕ್ಕ ಮೇಳೆದ ಸ್ವಲ್ಪ ತಾಪಸ್ಥಿತ್ಯಾದಿಕ ತೆಗೆ ತಕ್ಕ ಸಂಗ್ತಾದಿ ತೂ ದೇವಾಲ ಅವತಾರು ಮುಂಡೆವು ದಲರಿ ತೋ ಸ್ಪಷ್ಟದವನ್ ಸಂಗ್ತ ಆ ಕೇವಲ ದಶರಥಾಳ ಪೂತು ಮಾನುಷಂ ಮನ್ಯ ಮಣತ ಅಪ್ಪಣ ಮನುಷ್ಯದಾನ್ ಜನ್ಮ ಆಯ್ಲ ಮುಂಡು ತಶಿಂತೋ ಮನುಷ್ಯಾಕ ಕಂಚಿ ರೀತಿರಿ ತಂಕ ಭೋಕ್ಚೆ ಕಸ ಎ ಪೂರ ದುಃಖ ಭುಗ್ಗಿಲ್ ತಸಲ ನಾಟಕ ಲೀಲಾ ತೋ ಕರ್ತ ಕೃಷ್ಣ ತಶ್ನೆ ಕೃಷ್ಣು ತಗೆಲೆ ಬಾಲಲೀಲೆ ದುಕುನೋಚಿ ಜನ್ಮಾದುಕುನೋಚಿ ಸರ್ವ ಲೀಲಾ ಪ್ರಾಗಟಿ ಕರ್ತ ಅಮ್ಗೆಲೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ವರದೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿಯನ ಕೃಷ್ಣಾಷ್ಟಕ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರದಂಬರೇನೆ ತಂತ ತನ್ನಿ ಭಾರಿ ಚಂದುಕೋನು ತನ್ನ ಸಂಗೀಲಸ್ ತೋ ಮುರಹರ ಪ್ರಾ ಸಾಂದುಕೋನುಚಿ ತಾಣೆ ಮುರಮಳೆ ರಾಕ್ಷಸ ಮರಳ ತಸನೆ ಕಡೀರಿ ವಾಸುದೇವ ಹೋಯ್ತೋ ನಂದಾತ್ಮಜು ಮುಣತಾತಿ ತಿಂಬಳೆಯ ವಾಸುದೇವ ಮುಣತಕ್ಕ ವಸುದೇವಸ್ಯ ಅಪತ್ಯಂ ವಾಸುದೇವ ಮಳರಿ ವಸುದೇವ ತಗೆಲೋ ಪೂತು ಮುಂಡು ವಸುದೇವ ನಂದ ಆತ್ಮಜಂ ತಗ್ಗೆಲೋ ಮಿಗ್ಗೆಲ್ ಕೃಷ್ಣು ಮುಣತಿಸ್ತಾನೆ ತೈತಾಣೆ ತಗೆಲೆ ಬಾಲಸ್ ಬಾಲತನ ತಾಣೆ ತೈ ಹೋಗಲೋ ತಶಿಂಚಿ ಅಸುರ ಸಂದೋಹ ದಾಹನ ಕೇಳ್ತಾಣೆ ಸಂದೋಹ ಮಳರಿ ಗುಂಪು ಹೋಡ್ ಗುಂಪು ಕೇವಲ ಎಕ್ಕಲೇದೊಗ್ ಜನ ಅಸುರ ಮಾರ್ಚೆಕ್ತೋ ಆಯಿಲ್ ನೈ ಸಗಳೇ ತಾಣೆ ತಗೆಲ್ ಬಾಲಲ್ಲಿ ಇರ್ಬಡಲ್ಲ ಅಕ್ಕಳತ್ತ ಕೇವಲ ತಗೆಲ ತಿರಿಂಗಿಲ ಬೋಟ ಲಗ್ಗಿಲ್ ಮಾತ್ರ ಶಕಟಾಸುರು ಕಿತ್ಲಕೀಚಿ ಯೋಜನ ದೂರೋಸನು ಕೊಳ್ಳ ವೃಷಾಸುರು ತಶಿಂಚಿ ತೃಣಾವರ್ತು ಧೇನುಕಾಸುರು ಕಿತ್ಲೆ ಕಿತ್ಲೆ ಆಮೇಲೆ ನಾವು ಐಕ್ಯದಾಗೆಲ್ಲ ತಶಿಂಚಿ ತಕ್ಕ ಕಂಸ್ ಮಾರ್ಚಿಕತೀರಿ ತೋಯಕಲ ವಡ್ಲ ಮಗಿಲ ವೈರಿತೋ ಮಿಗೆಲೆ ಜನ್ಮಾಕ ಅಂತ ಇದೀಚಕ ಆಯ್ ಜನ್ ಜನ್ ಜನ್ಮ ದಾಲ ತಗೆಲ ಮೋಣ ತಕ್ಕ ಕಳ್ತಾರೆ ಕಂಸಾಕ ಕಂಸು ಅನೇಕ ಜನ ರಾಕ್ಷಸ ವೀರಾಂಕ ಮಾಯಾವೀರಾಂಕ ಮಾಯ ಮಾಯಿ ಗೊತ್ತಸಿಲ್ತಸಲ್ ಮಾಯಾವಿದ್ಯ ಗೊತ್ತಸಿಲ್ತಸಲ್ ಅಸುರಾಂಕ ತೋ ಪೆಟೈತ ಕೃಷ್ಣಾರ ಸಂಹಾರಕದ ದಲರಿ ಕೃಷ್ಣು ಕೇವಲ ಬಾಲಲೀಲಾ ಮುಖಾಂತರದ ಅವನಿಗೆವನು ತಂಕಪುರ ಸಂಹಾರ ಕರ್ತ ತೆಗೆಲ್ ಬಾಲಲೀಲೇಚಿ ಅಮಕ ತಗಲ್ ದೈವಿ ವಿಷಯವು ಅಮಕ ಕಳೈತ ತಾಣ ಸುರ್ವೇಶ ಮಗೀರ್ ಸಂಕ್ತ ಮಗಿರಿ ಭಗವದ್ಗೆ ಅಂತ ಸಂಖ್ಯೆ ಅಪ್ಪಣ ಸಂಭವಾಮಿ ಯುಗೇ ಯುಗೇ
प्रत्येक युग अंत अपन जन्म यत्ता अश्मन एक हंग संभव दत्ता मिगेल एक संभव्य संभावतन हंग दत्ता मुंडे उन तो संगून आसता ते आमकां तेगेले बाललीला तूं दाखयत तो बाललील दत्त तरी थंयचे तो तेगेले नांवाक समजलें तसलें कृष्णा म्हळ्यार आकर्शयती एक कर्शयती आमकां सर्वांकची कृष्णा म्हळ्यार नांवाची अत्यंत आकर्शण आमकां मात न्ही सगळे जगत्यांक तूं कृष्णा म्हळ्यार नांव अत्यंत आकर्शण म्हळ्यार मनो मनाक अत्यंत संतोश करता चल विशय तशें जावचें वचून वची जगत्यांत खंयचेय गांवांत आसा कृष्ण लिलाचें एक विशेश प्राधान्य एक विशेश प्राकट्य ताजे विचार मस्त जावन घेवन प्रचार जाल्लेलो आसा हांगा जाल्यार रिची तागेले जल्मांत तूं ताणें मस्त गोपिका स्त्रियांक दायत राधेक दायत सगळेची जगत्याक ताणें आकर्शण करून घेतलां प्रत्येक राक्षस तागे लागीं येवन तो मेल्लो म्हळ्यार ताका मान करता अशें जालें अनेक जन शापा निमित्ती आयिल्ले तसले जन जाल्यारची तांकां कृष्णान मोक्ष दिल्लो जाल्यारूय तांणी ताणाशिल कडेन येवन घेवन तांणी मोक्षा पावत तसले एक स्थिती उत्पन्न जाली म्हळ्यार तितलें आकर्शण कृष्णाक पळयल कुडले तितलें आकर्शण आमकां सर्वांक जाता तागेले अत्यंत जगनमोहन कृष्णा म्हण जाली ताणें हातांत मागीर मुरळीधर केन्ना केन्ना धरले की ते मुरळीधर तर मागीर आनी ताका आकर्शणाचे एक विंगड विशयू नाका जाल्यार म्हळ्यार ताणें केवल मुरळीर तागेले बोट दवरलो ताणें कसो नाद भायर घालता ते नादाकची अनेक योजन पर्यंत आशिल्ले सर्व जन तांकां तांगेलें काम सोडून अनेक रितीरी तांणी ते कृष्णान चिंतन करचेक प्रारंभ करता ती म्हूण देवन दासवरेण्यांनी सांगिल्लो अनेक जन भावूक जावन तागेलें ते मुरळीयल गान आयकून घेवन तांणी कोरका जाल्ले कामाकिंत व्यतिरिक्त काम तांणी करचेक भाय सरले एकली गोपिका चारडाक खांडे घेवन घेवन वचता आशिल्ली ती ताका थंय सोण घेवन काली पळस घेवन वचचे प्रारंभ केले एकली कन्नड धुवन तीळ कोरका जालेली ती कन्नड थंय सायडा दवरून घेवन खंयकी खंयकी तोंडान तो तीळ कोरचे भायर सरले अशी अनेक काणां दासवर्ण्याल्या गीतेंतू एकाची भक्तीपूरक जावन आशिल्ले तसो जाल्यार तागेले भजन हेंतू आमी आयकतात मागीर आमी कृष्ण जन्माष्टमी ते आमी आयकतना कृष्ण जन्माष्टमी व्रतांत प्रधान अशें जन्माष्टमी जन्म जाल्यार जाल्ले दिवस श्रावण बहुळ अष्टमी त्या वेळार आमी एक अर्घ विशेश दितात कसो म्हळ्यार कृष्णाक अर्घ जातः कंसवदार्थाय भूभारोत्तारणाय च म्हूण देवन सांगून कृष्णाक अर्घ्य दिवचें म्हणटना कृष्ण दाल्लोची कंसाले वध करचे खातीर कंस आनी शिशुपालांक कंस शिशुपाल दंतवक्त्र हांकां वध करचे खातीर तो जाल्लो हे कृष्णाल जन्माष्टमी व्रत श्रावण बहुळ अष्टमी दिवसाक आमी आचरण करतात आमी माधव मध्वाचार्यान कसं की जयंती निर्णय करून घेवन कृष्ण जयंती म्हूण एक विंगड सांगिल्लो आसा जाल्यार आमी माधव दलारीची भागवत संप्रदायाचे आमी ताजे आचरण करचेची श्रावण बहुळ अष्टमी दिवसा त्या दिवस रोहिणी नक्षत्र केलो पटी आसता केलो पटी याना जाल्यारच आमी तें आचरण करतात जन्माष्टमी व्रत हे चातुर्मास्या भितर येता चातुर्मास्यांत अनेक व्रत कोरका म्हळ्यार तसले विशय आस तेंतू जन्माष्टमी एक व्हड एक पर्व व्रत त्या दिवस प्रातकाळ सूर्योदया दुखूनची सर्व जन उपवास आचरण करता ती तशींची रात्रिकाल आचेरी बालकृष्णाक दवन घेवन
पूजन करता है, तका उपचार इत्यादि इत्यादि तगेल ध्यान करता जी, तक आवाहन करता जी, तका पायदो चे कुदा दिता जी, आम्ही षोडश उपचार कूज म्हणता जी। ते सर्व दिताना आम्ही सांगता जी तगेल चरित्रेन कसकसन पुराय घडला तेंची आम्ही आम्ही हांग तक्तुक दिता स देवा म्हणून सांगून तेची श्लोकांतलो आम्ही वाजीलाल कळता। प्रत्येक उपचार दिताना तसलेंची शब्द काणो आम्ही ते उपचार दिता जी। मागीर विशेष दावन घेऊन कृष्णाक अत्यंत प्रीतिकर जाल्यार तसली तुळसी। दासान सांगलां तुळसी इल्लद पूजे वल्ल वल्लनो हरी कोळ्ळनो म्हूण देऊन, तशी ते कृष्णाक तुळसीन अष्टोत्तर सहस्रनाम तजेन ताका अर्चन करतात। इतलें करून ताका अत्यंत नैवेद्य म्हळ्यार ताका त्या दिवसू अष्टमी लड्डू म्हणटा ती लड्डू पंचगज्जा इत्यादी हें इतलें ताका नैवेद्य कोरून मागीर ताका मंगल आरती कोरून आमी राखतात की चंद्रोदया कित्या म्हळ्यार त्या चंद्रोदया वेळार कृष्ण जन्म आयलो म्हणले विशय आमकां पुराणान सांगिल्लो आसा। ते पुराणोक्त जावन आशिल्लें तशें जाल्यार तें व्रत चंद्रोदयाक समजावन घेवन आमी ते चंद्रा पळोवन कृष्णाक अर्घ्य दितात। ते अर्घ्य दिवन ताका कृष्णाक तशींची रोहिणीक चंद्राक तितीक रोहिणी संबंद आशिल्लो तिती चंद्राक हें इतलें जेन्ना अर्घ्य दित तरी कृष्णा अर्पण करून आमी त्या दिवसाचे उपवास अंत्य करतात। कृष्ण जन्माष्टमी उपवासू त्या दिवसाक सूर्योदया प्रारंभ जावन हेर दिवसाक सूर्योदय पर्यंत कोरता। अष्टमी ती ती खंयचे दिवस व्यापक जावन आस नवमीन जाल्यारची अष्टमी ती ती आसिनासतात सकाळी तितलो वेळ थंय आमी त्या अष्टमी व्रत उपवास आचरण कोरता। अनेक जन आज काली अष्टमी दिवस व्रता पूज दातरी चंद्रा अर्घ्य दातरी देवाक नैवेद्य दायन जाल्यारची अन्न आनी अन्नप्रसाद तांणी म्हूण घेतात। तें सम न्हय सूर्योदयाक अष्टमी केन्ना संपूर्ण जाता नवम प्रारंभ जाता त्या दिवसाक आमी उपास पारण कोरता म्हळ्यार एक व्रताचे नियम आमी पालन कोरता। आनी कृष्ण जन्म आयलो म्हणटाना आमी तवळी सांगलां तागेलो दैवी जन्म म्हूण दवर म्हणटाना कृष्णान आयल दिवसाकच ताका पाळणें घालून ताका डोला विहार करता तसलो क्रम आस केलो। कडेन उत्तर भारतांत एक सारस्वतांत ताका जन्म जावन इकरा दिवसाक म्हळ्यार बारा दिवसाक पाळणें घामी मनशाक पाळणें खंयचे घालता त्या दिवसा ती त्या दिवसाक समजावन ताका पाळणें घालचें एक क्रम आस जाल्यार आमगेल आमी माधव वैष्णवांत आमगेले हे तीन मठाचे संप्रदायांत आमी तें आचरण करना ती कृष्णान जन्म आयल दिवसूची कृष्णाल व्रत संपूर्ण जातरी ताका पाळणें घालून जोय काडची ताचे संतोष पावचो। त्या बालकृष्णाक पळोवन आमी तो संतोष भरून घेवन आनंद पावत तसल्या विशय आमगेले हांगा प्रचलीत जावन आसू। कृष्णाक हे कृष्णाष्टमी म्हणलें केवल माधवांक जावं वैष्णवांक जावं न्हय प्रत्येकलेन तुजी प्रत्येक जनाची हिंदू म्हळ्यार कोण आस तांणी हे कृष्णाष्टमी व्रत आचरण करतात। तुमकां गोत्त अशें पुरो कैवल्य मठांत थंय लिंग पुजा जाता अत्यंत स्फटीक जावन आसा शुद्ध जावन आशिल्लें स्फटीक लिंग थंय पुजन करतात। तें मध्य भागार आसा ताजे वैरीत थंय बेण्णे कृष्णू तांकाची ताकाची स्वामी पुजन करतात। प्रधान रुपार तो थंय बसिल्लो आसा। तशें म्हणटाना शैवाराधक जाल्यारची तांकां कृष्णाल पुजा विहीत जावन आसा। आमी तंतुची भागवत संप्रदाय वैष्णव भागवत संप्रदाय आमी खंयचेय देवा पूज केल्यार जी कृष्णाक आमी प्रधान स्थान दितात। कृष्ण विष्णू
विंगडने तो कृष्ण विष्णुल अवतार कृष्णान अवतार घेतला म्हणून ताणे अनेक वेळा डकेल्लो केवल दिव्य दृष्टी देऊन घेऊन अर्जुनाक आणि अनेक जनांक ऋषिवर्यांकनी दक्कोचे दायनतत्वच रूप तुक दाखेला अर्जुना म्हणून देऊन विश्वरूप दर्शन ताणे अर्जुनाला केलं. अत्यंत बालकपणारी ताणे यशोदेक आपण तू चरडा म्हणून देऊन तू कोणाला आवसू म्हणून तू मग प्रीती करता तिघेल निर्व्याज प्रीती झालं त्या प्रीत करता त्या प्रीतीक समजायला रिची तिका तो कृष्ण आपण कोण म्हणून घेऊन केवल तगेल तोंडा भितरी सगळे विश्व विश्व म्हणा त्या विश्वांतूच उपास कृष्ण अस कृष्णावट यशोद अस हे पुरा तिक दाखेल त्यांना ती ते मोहन संमोहन संमोहित जाऊन घेऊन सर्व विसरता ज्याला वपास तिका फुडले रूप दाखवून घेऊन तो वपास आवसूल प्रीती तिगेली घेता. अशी कृष्ण म्हणाले एक विषय अत्यंत आकर्षणीय जाऊन अस सगळे जगत यांतू अरे कृष्ण पंत असो ना जाल्यार केरळा वसून गुरुवायूरप्पन म्हणा एकची मथुरेंत गेला रे द्वारकाधीश नवो मथुरा मथुरानाथ म्हणा ते पुरा कडेनची कृष्ण विंगड विंगड नावारा पोन घेत विना कृष्णाकच आम्ही सर्वान पूज करची द्वारकेंतू कृष्णची मथुरेंतू कृष्ण तशींची अस्सामाचे अंत्यार गॅलरी थंयची कृष्णा दुर्गेल वट्टो कृष्णस तशींची हांगा दक्षिणांत गॅलरी केरळांत जाल्यारची देवरनाडू म्हणून सांगून घेतल्यार थंय जाल्यारची कृष्णाक आसा. आमकां अत्यंत प्रीती प्रीती करतलो विशय माध्व संप्रदाय मध्वाचार्यान जाल्यारची द्वारकेन तूं यशोदेन पुजन केलें जाल्यार कृष्णाक कृष्णाल मुर्ती थंय ताका मेळ्ळी आनी ती हाण ताणें रजतपीठ पुरात म्हळ्यार उडपीन तूं ईश्वराल सन्निधानांत चंद्रमौळी ईश्वराले आनी अनंतेश्वराल सन्निधानांत तूं कृष्णाक हाण पुजन दिल्ली त्या कृष्णाक आमी सर्व भक्तीभावान पुजन करतात. आमगेले मालगड स्वाम्यान जाल्यारची कृष्णाक विविध रूपारी अनेक मठांतूं प्रतिश्ठापन केल्या. आमगे लगी हांगा हेम्माडी थंय गोपीनाथ मुंडेन सांगून घेवन श्रीभू सही दावन आशिल्ले कृष्णाक अत्यंत प्राक लागात आमगे दोनी स्वाम्य म्हणून संस्थानाचे संस्थानाधीशे तांणी थंय प्रतिश्ठ करून थंय मस्त अनेक काल अनेक वर्ष पर्यंत थंय राबोवन घेवन तांणी थंय राबिल्ले विशय आमकां आयकूंक पडटा की आजी परमपूज्य सुधींद्र तीर्थ स्वाम्याले एक दिव्य आशिर्वादन करता हेम्माडी क्षेत्र जाल्यार जे उपास उच्छ्राय आसतना येवत जाल्यार स्थिती पावील आसा अत्यंत सुंदर जालेले मठ थंय बांदून घेवन नित्य निरंतर जावन त्या गोपीनाथ आले दर्शन की सेव की आमकां सर्वांक करचे अवकाश मेळ्ळा. तांगेले हस्तून आमगेले हांगा कोटकाशी मठांतू त्या काळाचे प्रसिद्ध शिल्पी रंजाळ गोपाल कृष्ण इमाम कारकळ राष्ट्रशिल्पी बिर्द घेतलो तसलो तेगेल हस्तान एक कृष्णा मुर्ती कृष्णशिलेची मुर्ती करून घेवन ते हांगा आमगेले मालगडेले मूलक दावन घेवन आमगेले मालगडे केवल नेप मात्र निमित्त मात्र संपूर्ण स्वाम्याला आशीर्वादन करता कोटान जाल्यारीची ती कृष्णा मुर्ती हांगात लागी आमकां प्रतिश्ठ जालेली पूज घेवचेक मेळटा. मात्र न्हयशी थंय जाल्यारीची सुकृतीन समय लागाय सुकृतीन समय जाय सुधीन समय जाय संयमीन समय जाय निरंतर थंय कृष्णा आराधना तांणी केलेलो आसा. आमकां सर्वांकय मठ जावचें वचून आमकां दोनीची हेम्माडी आनी कोट दोनी कडेन आमकां कृष्णा आराधन करचे विशेष रुपार मेळ्ळ्या. त्या मात्र न्हयशी प्रत्येक देवस्थानांत वेंकटरमण देवस्थान जावं खंयचेय देवस्थान रामचंद्राल देवस्थान थंय कृष्णाल एक मुर्ती आमकां मेळटा. आमी अष्टमी दिवसाक त्याच मुर्तीक थंय आराधन करत आसले एक विशय हांगा आमी पळोवया. आमी जन्मा आयिल तसले हे एक पुण्यघडी पुण्यघडी म्हणून तसले मारी बहुनाम जन्मनामंते
आमका हे मानव देह मेलचे हे जीवन मेलचे हे जीवन कसले मेळता म्हणारी आमगेल फाटीरी आमी मळे फाटी म्हणारी आमगेल फुडे आमी कसन कसन हे पाप दोष पुरा घेतील असं ताजी भार आमगेल असं ते कळवून घेवचेक आणि ताजे दुखून भायर येऊन कृष्णाल दिक्कान वचेक हे एक वाट ही आमका मानव जन्म मेळ्ळे आमी तंतूची माधव वैष्णव जाऊन जन्म आयले ती तंतूच काशी मठाचे संप्रदायांत आमी येवचे वचून आमकां आमगेलो म्हालगड स्वामीन दायत आत्ता स्वामीन दायत ती एक वाट घालचेक आमकां वा ती सेव करचेक आमकां एक अवकाश कोण दिला असो आमी सर्वान जन्माष्टमी व्रत चंद्रुपारी आमी आलो आचरण कोरता आनी कृष्णाले ते महिमा त्या दिवसाक भागवता मुखांतर स्वामीन सांगचेस भागवत सगळे वाईट दायना आमकां कष्ट जाता जाल्यार श्लोकम वा श्लोक श्लोकार्धम वा म्हणून एक श्लोक भागवतांत वाजयल्यार पुरो जाता एकाचे श्लोकाचे अर्ध भाग जाल्यारची आमी त्या दिवस वाजयला पुरो जाता हे वाजून घेवन त्या दिवस कृष्णाल चिंतनच करतची हे जन्माष्टमी व्रत आचरण करुया आनी जन्माष्टमी व्रत कोण घेवन पुराणांत कसं फल सांगला ते सर्व आमी पावया म्हणून सांगतची मिगेल दोन उतर हांगाच्या हांव विराम दिता.